आपले साखरपुडा नाही करायचा ना या मानवात, एकतर तुझा साखरपुडा होईल नाहीतर तुझ्या बापाची चिता जळेल. अरे विनय लाजू नकोस, घाल अंगठी. आई बाबा सॉरी, मी हा साखरपुडा नाही करू शकत. खर तर मला लग्न करायचंच नव्हतं. मला लग्न करायचंय ते मी कमवलेल्या पैशातून, कोणाची मदत घेऊन नाही. आणि आता ते पॉसिबल नाही, म्हणून मी हे सगळं नाटक चालू राहू दिलं. आकांक्षा मॅडमची हेल्प घेतली, त्या पण बिचारे लगेच तयार झाल्या मला मदत करायला. पण आता मी त्यांच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा नाही घेऊ शकत. बस मॅडम, काय बोलू तुम्हाला, थँक्यू आणि सॉरी. माझ्यामुळे तुम्ही या खोट्या साखरपुड्याला तयार झाला. मला अंगठी घातली, मी एवढाही वाईट नाही आहे. मला तुम्हाला आता ह्या सगळ्यात अजून अडकून नाही ठेवायचं. काका सॉरी, मला नाही वाटत माझं लग्न एवढ्यात होईल. खर तर माझी आता इच्छाच गेली आहे लग्न करायची. तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, म्हणजे सावजीचं लग्न लावून द्या. माझं काय होईल नाही होईल माहित नाही, कदाचित होणारही नाही. माझी एक रिक्वेस्ट आहे, माझ्यासारखं वेठीला धरून लावू नका त्याचं लग्न. त्याची मर्जी विचारा. म्हणजे तुझी मर्जी मी घेतली नाही, हे सगळं तुझ्या मर्जी विरुद्ध चाल. ऐकलं का तारंबती, पोट्टा काय बोलतोय ऐकलं का? म्हणजे खोटं बोलला हा आणि चूक माझी. तुम्ही थोडं थांबा बाबा. तुम्ही जर माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकलाच नसता तर हे नाटक करावंच लागलं नसतं. प्रत्येक वेळी मी लग्नाला नाही म्हणालो की जीव द्यायला निघायचा. सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास झालाय, त्याबद्दल मी खरंच खरंच सॉरी आहे. मला सगळ्यांनी प्लीज माफ कर, ही चूक माझी आहे. सॉरी. आकांक्षा चेंज करायला घे,
आपण आता निघतोय. हो बाळ, तुझी बॅग घेऊन या क्षणी, तू इथे न थांबणंच योग्य. झालंय जे काही घडलंय ते, पण से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळ ती धुंदलाट ती चांदरात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सरचिंब तिनी ऋतूंचे सार रंग आई बाबा चिडले, पण त्यांना तुला फेस करावंच लागणार आहे की नाही? हे बघ, मला माहिती आहे की तू पण चिडलास, पण हे जे काही झालंय ते त्यांची काही चूक आहे का? माझी चूक आहे का? विन्या, त्याला तसं म्हणायचं नाहीये. खर तर चूक माझी होती. मी आई बाबांना सांगायलाच नको होतं की तुमचं एकमेकांवर प्रेम. कधी ना कधी हे सत्य समोर येणारच होत. ते बरोबर आहे, पण यांनी वेळ चुकीची निवडली. काय म्हणायचं तुला? विन्या राजा, तुझ्या लक्षात येत आहे का, आपण उद्या मुंबईला निघून जाऊ. तुझ्या आई बाबांना इथंच राहायचंय गावात या लोकांबरोबर. एवढ्या लोकांसमोर तू हे करायला नको होतस. म्हणजे एंगेजमेंट होऊ द्यायची होती का? काय हरकत आहे? म्हणजे मला नाही वाटत की आकांक्षाला. अरे तू काय बोलतोयस राघव, कळतंय का तुला? आता एंगेजमेंट होऊ द्यायची, नंतर लग्न होऊ द्यायचं. तुला माहितीये ना, आपल्याकडे अजूनही लग्न मोडलेल्या मुलींकडे त्यांच्यात काहीतरी दोष आहे असं बघितलं जात. आकांक्षा मॅडम वर तो ठपका लागू देऊ का मी? तरी किती भळे मैत्रीतलं नाटक खरं करायला निघाले होतो. हा तुझा पॉइंट मला पटलं. हे बघ, एंगेजमेंट झाल्यानंतर जर खरं कळलं असतं ना, त्याचे परिणाम जास्त गंभीर झाले असते. हे पण लोकांसमोर तमाशे करायची गरज काय होती? पहिल्यांदाच तू एंगेजमेंटला तयार का झालास? होतास ना तिथे, बघितलंस ना तू, बाबा जीव द्यायला निघाले होते. मी त्यांना जीव देऊ द्यायचा होता का? आणि एंगेजमेंट नंतर आकांक्षा मॅडम ना या सगळ्या लफड्यात आणखीन अडकवायचं होतं का? अरे ऑलरेडी त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलंय, अजून मी किती अपेक्षा ठेवायची त्यांच्याकडून? विन्या शांत. अरे कसा शांत होऊ यार? आणि मुळात माझ्याच मित्रांना असं वाटत असेल की माझीच चूक आहे, तर मग संपलं सगळं. मला फक्त नाही नाही
हे बघ, आम्हाला कोणालाही वाटत नाही की तुझी चूक आहे. आपण फक्त चर्चा करतोय. मला नाही करायची चर्चा आता. मला आता एकटं राहायचं. प्लीज मला आता एकटं राहू द्या. इथनं जा सकेल. ठीक आहे, तुला जेवढा वेळ हवाय तेवढा वेळ, पण आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. आम्ही इथेच थांबणार आहोत. आपण एकत्रच परत जाऊ. ए आकांक्षा, नको ना गं रडूस प्लीज. हे बघ बाळा, जे काय झालं त्यात तुझी अजिबात चूक नव्हती. मला हेच कळत नाहीये की तू त्याच वेळेस विनयला का नाही सांगितलं की तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे. तुला नाही कळणार सौम्या, तू सुमितला सांगू शकतेस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे, कारण तुला माहितीये ना की त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे. आज जर मी मिस्टर विनयना सांगितलं असत की प्लीज एंगेजमेंट मोडू नका, आय लव्ह यू, आणि तरी त्यांनी एंगेजमेंट मोडली असती तर. मी समजू शकते. आय कॅन अंडरस्टँड. आताच एवढी एम्बॅरेसमेंट फेस करतेस तू, नंतर काय झालं असत. एक्झॅक्टली ना, मीच मूर्ख आहे. मी असा कसा विचार करू शकते की कदाचित मिस्टर विनय हो म्हणतील. मला त्यांना आधीच नाही म्हणायला हवं होत. पण अग, आयुष्यभर तू हाच विचार करत राहिली असतीस की त्याच क्षणी तू विनयला सांगितलं असत तर काय झालं असत. हो आकांक्षा, ए तू सरळ त्याला सांगून मोकळी हो ना ग की हो माझं आहे तुझ्यावर प्रेम. कदाचित त्याला पण तुझ्याबद्दल तसंच वाटत असेल. हो आकांक्षा, अगं सुमितला जेव्हा मी काल प्रपोज केलं तेव्हा मला हेच वाटलं होतं की कदाचित तो मला नाही म्हणेल. पण अगं आपल्या भावना समोरच्याला पोहोचवण्यासाठी एवढी रिस्क तर घ्यावीच लागते. ऍक्च्युली आकांक्षा, प्लीज आपण एकदा जाऊन सगळं खरं सांगत विनायला प्लीज. सॉरी शालमली सौम्या, कदाचित माझ्यात नाहीये तेवढी हिम्मत. आणि माझा जेवढा अपमान झालाय तेवढा पुरेसा नाहीये का. अगं आका, प्रेमापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट आहे. मला आता लवकरात लवकर इथून निघून जायचंय. प्लीज सुनबाई, माफ कर. आता तुले आम्ही सुनबाई नाही बोलू शकत. तुले सुनबाई बोलण्याचा अधिकार काढून घेतला आमच्या पोट्ट्याने आमच्याकडे. खरं सांगू, तुम्ही जे नाटक करत होता ना ते आम्हाला कळलंच नाही ग. आम्हाला वाटलं तुम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करता. आम्ही तुमच्या आईबापासून आम्हाला कळले नाही काय. गप्प बसा, मला माझ्या सुनेशी बोलू द्या. हा आम्हाला तो सुनबाई म्हणून पसंद आहे. नाही आमची सुनबाईच आहे तू.
मी हरवल्यावर मला शोधणारी, मला ओळखणारी माझी पोट्टी, माझी पोरगी, माझी सून। आकांक्षा, इथे नागपुरात तुझे आई बाबा राहतात हे कधी विसरू नकोस। मोरे भाऊ, माफ करा मले, तुम्हाला कशासाठी बोलवलं आणि काय होऊन राहिलो? तुमची चूक काय आहे यात सांगा। हो ना, तुम्ही नका उगाच मनाला लावून घेऊ। आकांक्षा बाळा, चल आपल्याला निघायला। आकांक्षाची काळजी घ्या। काका निघालात? आकांक्षाला घेऊन जातो। मी तुम्हाला एअरपोर्टला सोडतो। चला आपण ही निघायची तयारी करूयात। चला। काय डिक्की वाले हिरो, बोल। वातावरण पाहून वाटत नाही तुम्ही सगळे इथं थांबा ना। आता निघावं लागेल आम्हाला, पण जे झालं ते वाईटच झालं। विनानं असं सगळ्या लोकांमध्ये, पण त्याचाही काही दोष नाही, हरिकाकाच चुकला म्हणजे नाहीतर काय। आजच्या जमान्यातले पोट्टापोट्टी सकाळी जुळते तर संध्याकाळी ब्रेकअप, त्यात आपला विनय साधा भोळा, त्याला न विचारता साखरपुडा ठरवला असं करते का कोणी? आणि खरं सांगू, मला तर त्या पोरीसाठी खूप वाईट वाटतंय। एकदम चुपचाप उभी होती आणि विनयानं नाही म्हटलं, किती वाईट वाटलं असेल ना तिला सगळ्या लोकात। हो ना, असं करते का कोणी? त्यांना तर विचारा त्यांनी काय वाटते। उद्या उठून काय भलत सलत झालं तर नाही, तेच पोट्टे येऊन आई बापाला शिव्या मारते मग। त्याच्यापेक्षा आपला निर्णय ना आपलं भविष्य, हेच बेस्ट। करेक्ट आहे तुझं। हा मग, मी तर माझ्या बापाला सांगून ठेवलंय माझ्यासोबत असं काय करायचं नाही, नाहीतर मुंबईला पळून जाईन। हसता पाहून तुम्ही, खरंच पळून जाईन मी। मला नाही आवडत असं मनाविरुद्ध वागायला, तुम्हाला आवडते का? नाही। ए पण मुंबईला आलीस तर भेट। खरंच पळून येऊ म्हणता? मग ज्ञान पळू। काय बोलतेस तू? मस्करी करते डिक्की वाले हिरो। पुरुषाच्या स्पर्शातून कळतं आम्हाला कोण कसं आहे। बरं वाटलं तुला भेटू। आमच्या घरी यायचं राहूनच गेलं डिक्कीवाले। हो ना, पण नेक्स्ट टाइम आलो की नक्की येईन। आता निघू आम्ही थोड्या वेळ।
ठीक है ते मोबाइल नहीं नंबर नको है मले नहींतर ही गम्मत संपून जाए ना। फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा। करेक्ट है विसरणार नाही ना तुला कसं विसरेन मी ठीक आहे बाय बाय इकडे बाय सामान व्यवस्थित भरलं ना बे हो बाबा येतो काळजी बाबा आशिष पप्पा बाहेरच काय अरबत सडबत खाऊ नका हा काळजी घ्या बाबा काळजी घ्या सावकाश सावकाश बाबा पाय दुखतोय ना काळजी घ्या आई मी घेते पायाची काळजी पण तुम्ही प्लीज तुमच्या तब्येतीला जपा बाबा काळजी घ्या पप्पा काळजी घे तिची हा आई बाबा आम्ही येतो हा आता या ए अभिमान गाडी फास्ट चालू नको बे तुने तो पाय दुखतो आधी डोंट वरी आणि म्हाताऱ्यांची याद आली तर या गावाले हा हाय बा बस काय बाबा आपल्या घरी यायला याद यायला पाहिजे का बाबा काहीतरी बोला ना प्लीज